आजच्या सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, मात्र दुष्काळ जाहीर होऊन देखील ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे, समाजाला ज्या सुविधा मिळणं गरजेचं आहे त्या मिळत आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आमदार बच्चू कुडू आपल्यासोबत आहे. बच्चू भाऊ आपल्यासोबत आहे. बच्चू भाऊ काय सांगाल, एकंदर दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्याच्या संदर्भात काय म्हणते, कारण दुष्काळ जाहीर झाला आहे पण ती ज्या ग्रामीण भागामध्ये सुविधा दिल्या जातात त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. कसं आहे, आता सध्या पुतळे मंदिर मस्जिद हा विषय अधिक महत्वाचा आहे. आमच्या सगळ्या मोठ्या नेत्यांना हा विषय महत्वाचा झाला, म्हणून गरीब मरणारा शेतकरी हा विषय इथं महत्वाचा नाही. ज्यांनी राम मंदिर बांधलं त्या माणसाचं काय, त्या मजुराचं काय? आणि म्हणून असे जर हलकट राजकीय नेते पैदा होईल तेपर्यंत त्या दुष्काळावर फार चर्चा होईल असं मला वाटत नाही. राम पाहिजे का काम पाहिजे? कामच पाहिजे. प्रभू रामचंद्रानं तेच सांगितलं होतं की काम मे राम आहे, पण इनका काम बंद होगा इसलिए इसके मुंह में राम आहे. महाराष्ट्रामधून गेल्या काही वर्षांमध्ये एकही ग्रामीण भागातून नेता पुढे आला नाही, मात्र आज 26 नोव्हेंबर असताना ग्रामीण भागातून शहरातून संविधान म्हणजे या संविधान दिवशी विधानसभेचं कामकाज कसं चालतं हे पाहण्यासाठी काही विद्यार्थी आले आहेत. मात्र मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, दुष्काळाच्या समस्या असो, याच्यामुळे विरोधकांचा गदारोळ त्यांचं क्षेत्रच आहे, मात्र यामुळे विधानभवनाचं कामकाज कुठेतरी बंद पडलेलं आहे आणि याच्यातून कशा पद्धतीने विधानभवनाचं कामकाज चालतं हे पाहायला विद्यार्थ्यांना मिळत नाही. बच्चू भाऊ तुम्ही काय आपल्यासोबत बच्चू भाऊ काय सांगाल नक्की, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने सभागृहाचं कामकाज बंद पडतंय मुलांना पाहायला मिळत नाही. कसं आहे, बंद पडते ही न्यूज आहे आणि बंद पडते हे जेव्हापर्यंत न्यूज राहील तेपर्यंत ते बंदच पडत राहणार. बातमी आणि तुमचा मीडिया हा कुठली न्यूज छापतं ताकदीनं तर ते महत्वाचं असतं. ते लोकांपर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गानं गेलो पाहिजे. आता अनेक मार्ग आहे, चांगले प्रश्न मांडून लोकांसमोर जात आहेत का, तर त्याचं पर्सेंटेज 1-2% आहे. हा गोंधळ करून लोकांपर्यंत जात आहेत का, त्याचं पर्सेंट हे जास्त आहे. आणि मग तसाच तो पायंडा कित्येक वर्षापासून पडत आहे. कसं आहे, एखादा खून जर झाला गावात तर ते बातमी होते, पण एखाद्या माणसाला एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यांना वाचवलं ते बातमी मीडियामध्ये कधीच होत नाही. मग काय जाणार लोकांसमोर, हा प्रश्न मला मीडियावाल्यांना विचारायचा आहे. खास करून का तुम्ही लोकांसमोर चांगलं नेण्याचा कधी प्रयत्न करता का? नेलं तर तुमच्या ब्रेकिंग न्यूज. मी अमेठीला गेलो होतो आणि अमेठीला एक घर बांधून दिलं होतं राहुल गांधीच्या एकंदरीत कार्यक्रमाच्या विरोधात. त्यांना एका शकुंतलाचं घर बांधून दिलं होतं राहुल गांधींनी. मी त्याच्या विरोधात एक कलावती झाकी आहे, करोडो कलावती बाकी आहे असं घेऊन एक धोरण आखावं. घर बांधून एक चालणार नाही, हजारो करोडो कलावती आहे. ती बातमी झाली नाही. बातमी काय करत होती, आम्हाला मदत पत्रकार काय विचारत होते, राज ठाकरे के बारे में तुम्हारी क्या राय आहे, उससे ज्यादा हमारा सवाल आहे. हा ते नाही विचारत होते पत्रकार. आता घर जाळलं असतं तर देशभरात माहीत पडलं असतं का बच्चू कडून अमेठीत जाऊन घर जाळलं, पण बच्चू कडून अमेठीत जाऊन दोन घरं बांधून दिले आणि ते आंदोलन छेडलं, ती बातमीच झाली नाही. ती ब्रेकिंग होत नाही आणि हा मुळात हा दोष आहे. हा सार्वत्रिक आहे, जनतेचा आहे, मीडियाचा आहे, नेत्याचा आहे, सगळ्यांचा. हा ढाचा आपल्याला बदलावा लागेल आणि त्याचे बदलल्याशिवाय ते परिणाम भेटणार नाही. मात्र आज बाहेरून मुलं आले, त्यांना सभागृहाचं कामकाज पाहिजे. मुलं दरवर्षी प्रत्येक दिवशीच मुलं येतात. मुलं येते म्हणून गोंधळ करू नये किंवा मुलं येते म्हणून चांगलं बोलावं असा काही त्याच्यातला विषय नाहीये. मुलं नेहमीच येत असतात, अर्थात त्यांच्या नशिबी ते गोंधळ भेटला असेल, त्यांच्या नशिबी चांगले भाषण पण बदलावं लागेल आणि त्याचे बदलल्याशिवाय ते परिणाम भेटणार नाही. मात्र आज बाहेरून मुलं आले, त्यांना सभागृहाचं कामकाज पाहिजे. मुलं दरवर्षी प्रत्येक दिवशीच मुलं येतात. मुलं येते म्हणून गोंधळ करू नये किंवा मुलं येते म्हणून चांगलं बोलावं असा काही त्याच्यातला विषय नाहीये. मुलं नेहमीच येत असतात, अर्थात त्यांच्या नशिबी ते गोंधळ भेटला असेल, त्यांच्या नशिबी चांगले भाषण पण येतात. आणि मुलांना पण गोंधळच पाहिजे असतात काही लोकांना, असं पण आहे. पिक्चरमधलं फायटिंगच आवडतं लोकांना, आई वडिलांचं प्रेम नाही दाखवलं जात. एकंदरीत विद्यार्थ्यांसमोर हे जे क्षेत्र आहे, कदाचित त्या मुद्द्यांसमोर इथे कामकाज सुरू नसल्यामुळे त्यांना पाहायला मिळत नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. मात्र न्यूज कशाची बनते या संदर्भात त्यांनी मीडियावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसे तेच थांबतोय, पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.